विकास कामांना पैसे कमी पडतायत म्हणून औरंगाबाद महापालिकेने त्यांच्या मालमत्ताच गहाण ठेवायला काढल्यात. भूमिगत गटार योजनेसाठी 98 कोटी रुपये कमी पडतायत. हे पैसे उभे करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयाचं एक ऐतिहासिक वास्तू महापालिका गहाण ठेवण्याचा विचार करत. औरंगाबाद महापालिकेच्या तिजोरीत पैशांच्या नावानं सदांकदा बोंबच असते, त्यामुळे शहराच्या विकासाचे 3-13 वाजलेत. त्यात केंद्राकडून महापालिकेला भूमिगत गटार योजनेसाठी 300 कोटी रुपये मिळालेत. राज्य सरकारनंही त्यांचा वाटा दिलाय. त्यात महापालिकेनं त्यांचा वाटा म्हणून 98 कोटी रुपये जमा करायचे होते. मात्र हे पैसे जमा करण्यात महापालिका साफ अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता महापालिकेनं त्यांची मुख्यालयाची इमारत, अग्निशमन केंद्राची इमारत आणि ऐतिहासिक टाउन हॉल गहाण ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या माध्यमातून महापालिका पैसे उभारण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातला प्रस्ताव देखील आता सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. मात्र हे जाहीर होताच टीकेला सुरुवातही झाली आहे. 300 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली टाउन हॉलची वास्तू कशी गहाण ठेवता येईल याबाबत वाद आता सुरू झाले आहेत. तर महापालिकेचं मुख्यालयही गहाण ठेवणार ह्या पलीकडे नामुष्की काय असा प्रश्न विचारला जातोय. वाद सुरू झाल्यानंतर आता महापौर सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत. महानगरपालिका ही जनतेची इन्स्टिट्यूट आहे. या जनतेच्या संस्थेमध्ये कुठल्या प्रकारचा जनतेच्या पैशावर या ठिकाणी ज्या मालमत्ता महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत त्याला कुठल्याच प्रकारचं अशा पद्धतीचं मॉर्गेज करून किंवा चुकीचा निर्णय घेऊन आम्ही या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर करणार नाही. याबाबत सत्तेत भागीदार असलेल्या भाजपनेही आक्षेप घेतलाय. मालमत्ता वसुली अवघी 12% आहे, ती वाढवण्यासाठी प्रयत्न नाहीत. त्यात अशा वास्तू गहाण ठेवणं म्हणजे साफ चुकीचं असल्याचं भाजप म्हणते. पैसे उभारण्यासाठी दुसरेही काही उपाय करता येतील असं भाजपचं म्हणणं आहे. प्रशासन या सर्व गोष्टींमध्ये उदासीन दिसतंय आणि मालमत्ता वसुली असेल, जाहिरातींवरचं महसूल असेल, या सगळ्यांमध्ये ते कुठेही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होताना दिसत नाही. मात्र हा ऐनवेळचा उपाय काहीतरी मालमत्ता गहाण ठेवायचे आणि पैसे उपलब्ध करायचे हे आम्हाला कदापि मंजूर नाही आणि या गहाण ठेवण्याच्या धोरणाला आमचा विरोध आहे. महापालिकेनं ह्या आधी एका योजनेसाठी थेट शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालय गहाण ठेवायला काढलं होतं. मात्र टीका झाल्यावर ते रद्द करण्यात आलं. आता पुन्हा एकदा महापालिकेनं त्यांचं गहाणास्त्र बाहेर काढलंय. त्यामुळे ह्या महापालिकेचं डोकं ठिकाणावर तरी आहे का असा प्रश्न औरंगाबादकरांना पडलाय. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.